नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी कायम, हायकोर्ट. यंदा गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नाही. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत न्यायालयाने ही परवानगी नाकारली असून पाला या संघटनेस दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून डीजे साऊंड सिस्टमला सार्वजनिक ठिकाणांवर परवानगी देणे अशक्य असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. न्यायालयाने सरकारची ही भूमिका ग्राह्य धरली आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीप्रमाणे वातावरणातील आवाजाच्या मर्यादेतच राहील. इतपत आवाजाची निर्मिती करणाऱ्या डीजे साऊंड सिस्टमची ही निर्मिती करता येते हे पटवून देण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरले. तर गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक 75% प्रकरणे डीजे साऊंड सिस्टमची होती. तसेच डीजे साऊंड सिस्टम सुरू करताच त्याचा आवाज 50 ते 75 decibel मर्यादेबाहेर जाऊन जवळपास 100 decibel सुरू होतो असे राज्य सरकारने निर्देशनास आणून दिले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर त्यांच्या वापरास मनाई करण्याची राज्य सरकारची भूमिका आम्ही मान्य करतो असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शंतनू केमकर व न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने डीजेवरील बंदी उठवण्यात नकार दिला. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.